महाबळेश्वर नगर परिषदेकडून मुदत संपल्याने नगराध्यक्ष नगरसेवक नसताना दिनांक 16 डिसेंबर रोजी फक्त ग्रामोद्धार या एकाच वर्तमानपत्रातून जाहीर केलेल्या वाहन तळासाठी आरक्षित असलेल्या जागेला रहिवासी विभागात वर्ग होण्यादृष्टीने हरकत सूचना मागून सदर जागा रहिवासी करून भविष्यात वाढणाऱ्या पर्यटकांसह वाहनांची संख्याही वाढणार आहे व भविष्यातील वाहनतळ बाबतीत अडचणीत वाढ होणार आहे, तरी सदर जागेतील वाहनतळाचे आरक्षण रद्द करू नये अशा आशयाचे पत्र शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांनी नगरपालिकेस दिलेले आहे. सदर मिळकतीवरील असलेले आरक्षण सार्वजनिक हिताचे असल्याने ते रद्द करू नये, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या विरोधात तीव्र आंदोलन उभे करेल असा इशारा शिवसेना महाबळेश्वर तसेच सातारा जिल्ह्याकडून देण्यात आलेला आहे. या प्रसंगी महाबळेश्वर शहर प्रमुख राजाभाऊ गुजर, शिवसेना सातारा प्रसिद्धी जिल्हा प्रमुख चंद्रकांत पांचाळ, उस्मानभाई खारकंडे, राजेश सोंडकर, ओमकार वायदंडे, शहानवाज खारकंडे आदी शिवसैनिक उपस्थित होते. जय महाराष्ट्र. मी सचिन मोहिते, शिवसेना जिल्हा प्रमुख सातारा. मी आज महाबळेश्वर या ठिकाणी आहे. माझ्यासोबत या शहराचे आमचे शहर प्रमुख राजाभाऊ असतील, आमचे प्रसिद्धी मीडियाचे प्रसिद्धी प्रमुख जिल्हा माननीय पांचाळ साहेब आहेत, उपशहर प्रमुख उस्मानभाई खारकंडे असतील, आमचे सहकारी, हे सर्वच आज या ठिकाणी आम्ही लोक जमलो होतो. एक घटना या ठिकाणी अशी घडत आहे, महाबळेश्वर हे देशातच नव्हे तर जगामध्ये पर्यटन स्थळासाठी अत्यंत प्रसिद्ध असणारं असं एक ठिकाण आहे. या ठिकाणी असणारी नगरपालिका हे मनमानी कारभाराच्या दिशेनं काम करायच्या उद्देशानं काम करताना दिसत आहे. या लोकांनी महाबळेश्वरमध्ये गटक्रमांक 255 अ हा वाहनतळासाठी राखीव असतानासुद्धा या ठिकाणचं आरक्षण हटवून हा भूखंड खाजगी मालकांच्या घशात घालण्याचा घाट घातलेला आहे. अशा पद्धतीची नोटीस मागच्या महिन्यातील 16-12 या तारखेला ग्रामोद्धारसारख्या पेपरमध्ये त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. पर ग्रामोद्धारच का, इतर पेपरमध्ये का नाही, इथपासून या प्रश्नांवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. मूळ मुद्दा असा आहे की महाबळेश्वरमध्ये वर्षागणिक हजारो पर्यटकांची संख्या ही वाढती आहे, ही कमी होत नाही आहे. आणि जेव्हा अशी संख्या वाढत असते तेव्हा तुम्हाला वाहनतळांची प्रचंड मोठी गरज असते. ठराव क्रमांक 30 नुसार त्या ठिकाणी 255 अमध्ये महाबळेश्वरमध्ये जर आरक्षण असेल आणि भविष्याची ती काळाची गरज असेल, स्थानिक लोकांच्या ज्या नागरी सुविधा आहेत त्याच्यामध्ये ते अत्यंत महत्त्वाचा प्रकार असेल, तर मग नगरपालिका असा निर्णय का घेते? हा निर्णय नगरपालिकेनं घेणं योग्य नाही. ते अशा कारणाने की सद्यस्थितीमध्ये महाबळेश्वर नगरपालिकेमध्ये नगरसेवक उपलब्ध नाहीत. त्यांच्या पदाची जी मुदत आहे ती संपलेली आहे आणि त्याच्यानंतर प्रशासक असताना अशा पद्धतीचा निर्णय घेणं म्हणजे याच्यामध्ये अधिकारी आणि संबंधित जागा मालक यांचं काय साठलोटं आहे का असा प्रश्न निर्माण होतो आहे. लोकांच्या हिताच्या विरोधातले निर्णय जर नगरपालिका प्रशासन घेत असेल तर येणाऱ्या काळात शिवसेना यासारख्या मुद्द्यांवरती महाबळेश्वरमध्ये तीव्र आंदोलन करून या प्रशासनाला जागा केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.